या बातमी पत्राचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम WIT कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर. उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून मान्सून लांबला अशा बातम्या येत होत्या, मात्र सध्या या मान्सूननं केरळातून कर्नाटकात प्रवेश केला आहे. कर्नाटकातील कारभारपर्यंत हा पाऊस आला आहे. येत्या 48 तासात तो महाराष्ट्रासह सर्वत्र बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी मान्सून लांबला आहे, त्यामुळे सर्वत्र पाऊस कधी येणार ही चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे येत्या 48 तासात पाऊस येईल हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरावा एवढेच. देहूतून काल निघाली संत तुकाराम महाराजांची पालखी, आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुले सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. सोलापुर बाजार समितीच्या संचालक मंडळांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांची 15 जून पासून तर शिक्षकांची 12 जून पासून शाळा सुरू होणार. विविध शाळांमध्ये सुरू झाली मुलांच्या पहिल्या दिवशीच्या स्वागताची तयारी. ATM मधून पैसे काढण्यास मदत करतो असं म्हणत सोलापुरात एका व्यक्तीला 74,000 लुटले. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात सध्या आहे 50% पाणीसाठा. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउट सह श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साईट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप. मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 8093909900. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आता किमान गुणाची कोणतीही अट नाही. केंद्र सरकारकडून तयार होत आहे समान नागरी संहितेची दस्तऐवज. पावसाळी अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता. डिजिटल चलन वापरण्यामध्ये भारत जगात नंबर 1. वर्षभरात 8,95,00,000 झाले व्यवहार. राज्याच्या परिवहन विभागानं बांधकाम विभागाकडे दिली यादी. विविध 1004 ठिकाणी अपघातासंदर्भाचे ब्लॅक स्पॉट. अमित शहा यांचं नांदेडमधील भाषण मजेशीर. संजय राऊतांचा हल्ला बोल. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ऍक्सेसरीज हँडबॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 98902416 आणि 78129664422. पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम इनामदार वाड्यात. आज पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार. राज्य मंत्रिमंडळात महिलांना संधी द्या वर्षा गायकवाड यांची मागणी. तुळजा भवानीला भक्तांनी दिले 207 किलो सोने आणि 354 हिरे दान. संत एकनाथ महाराजांची पालखी गावकऱ्यांनी अडवली. पारंपरिक मार्गावरून जाण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज भिंगार बंदची हाक. औरंगजेबाचे फोटो झळकवणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी. महाराष्ट्र शासनाद्वारे PCRF ऍप विकसित. रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार.
एलग्रीस सोलर मुळे आमचं लाईट बिल आले शून्यावर, तेही एक दोन महिने नाही तर तब्बल 75 महिन्यांपासून. आम्ही सोलार झालो, तुम्ही कधी करताय एलग्रीस सोलार सिस्टम बुक? अधिक माहितीसाठी आजच भेट द्या एलग्रीस सोलार सोल्युशन्स, श्री धूत सरीज कॉम्प्लेक्स, बाळी वेस्ट, सोलापूर. ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरणाच्या तपासणीसाठी बहनगा रेल्वे स्थानक बंद. सांगलीतील दरोडा 14 कोटी नव्हे तर 6 कोटींचा, रिलायन्स ज्वेल्स कडून चोरीला गेलेल्या रकमेबद्दल पोलिसांना पत्र. लग्नाच्या रात्रीस नवी नवरी रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार, मुंबईतील मालाड मधील घटना. अजित पवारांना डावलण्याचे षडयंत्र सुरू, त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. गोरेगाव फिल्म सिटीचा होणार कायापालट, बांधण्यात येणार रेल्वे स्टेशनसह प्लॅटफॉर्म. अतिरिक्त महसूल आयुक्त डॉ अनिल रामोड यांना 13 जूनपर्यंत सीबीआय कोठडी. मी नाराज नाही, मला राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे श्रीरामपूरकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखी जालना शहरात दाखल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.